नमस्कार, मी सुवर्णा जोशी, न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपलं स्वागत. पण दुःखद घटना सुरुवातीला आपण बघणार आहोत. शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. गोव्यामध्ये काही कामानिमित्त ते गेले होते, त्यावेळी त्यांचं निधन झालं. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून ते तब्बल 5 वेळा निवडून आले होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी परळ लालबागमध्ये जे कडवट शिवसैनिक निर्माण केले त्यातलेच एक मोहन रावले. पहिल्या फळीचं नेतृत्व त्यांनी केलं किंवा पहिल्या फळीचे शिवसैनिक ते राहिलेले होते. भारतीय विद्यार्थी सेनेचे ते पहिले अध्यक्ष होते. शिवसेनेच्या पहिल्या फळीतील नेते अशी त्यांची ओळख होती. बाळासाहेब ठाकरे हे यांचे ते निकटवर्तीय होते आणि बाळासाहेबांच्या स्वभावाला अनुसरूनच बाळासाहेबांनी रावलेंवर खूप प्रेम केलं, त्यांना अनेकदा संधी दिली. ज्याने मोहन रावलेंना जवळून पाहिलंय, मोहन रावले म्हणजे शिवसेनेतला एक धगधगता निखारा होता. परळ ब्रँड शिवसैनिक ज्याला आपण म्हणतो, परळ मोहन त्या ब्रँडचा शिवसैनिक. मोहन रावले 5 वेळा खासदार झाले पण त्यांना कधी कोणी मोहनराव म्हटलं नाही. तो सगळ्यांसाठी मोहनच होता शेवटपर्यंत. त्याला रस्त्यावरती कोणी हात पकडून थांबवू शकत होता असा तो तळागाळातला शिवसैनिक होता. मोहनचं जाणं हे आमच्या सगळ्यांसाठी धक्कादायक आहे. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या संपर्कात आहेत. उदय यांच्यासोबत लालबाग परळचे विद्यमान आमदार अजय चौधरी आहेत. आपण थेट उदयकडे जाऊया. उदय, तू काय सांगशील, मोहन रावलेंविषयी जशा संजय राऊतांनी भावना व्यक्त केल्या तेव्हा तशा लालबाग परळ हा सगळा जो भाग आहे तिथले अनेक कार्यकर्ते जे त्यांनी घडवलेले आहेत त्यांच्यासुद्धा अशाच भावना असतील. सुवर्ण, मी आता परळ भागामध्ये आहे. हाच परळ भाग जो आहे तो माजी खासदार मोहन रावले यांची कर्मभूमी राहिलेला आहे आणि याच ठिकाणी त्यांचे पार्थिव देखील आज संध्याकाळी आणलं जाणार आहे. मोहन रावले एक सर्वसामान्य गिरणी कामगारांचा मुलगा होता आणि सर्वसामान्य गिरणी कामगाराच्या मुलाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तब्बल 5 वेळा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडून आणून खासदार केलं. मुंबईमधून मराठी टक्का कमी होतोय, मराठी माणसांची संख्या कमी होते असं जेव्हा सांगितलं जात होतं तेव्हा सातत्यानं मोहन रावले यांनी आघाडी घेतली होती आणि मुंबई शहरामध्ये मराठी माणूस कसा टिकून राहील यासाठी त्यांची धडपड होती. शिवसेनेसाठी त्यांचं योगदान नक्कीच खूप मोठं होतं आणि हेच योगदान सांगणारे जुने जाणते शिवसैनिक तसंच विद्यमान आमदार आता आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत कारण याच शाखेमध्ये मोहन रावले यांनी त्यांचा शिवसेनेचा कारभार जो आहे इथला शाखेचा तो देखील हाताळला होता. अजयजी, तुम्ही आता विद्यमान आमदार आहात, मोहन रावले यांच्यासोबत देखील तुम्ही खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे, ते आता नाही आहेत परंतु त्यांची आठवणी काय सांगाल तुम्ही? मोहन रावले एक अतिशय कडवट शिवसैनिक होते. माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत जे परळमधले निवडक सैनिक जे सातत्यानं 24 तास राहत त्याच्यामधले मोहन रावले एक होते. अत्यंत मितभाषी, कुठल्याही गर्व नसलेला आणि कधी कोणाला कुठल्याही प्रसंगी उपयोगी पडणारं असं हे नेतृत्व होतं. रावले साहेबांच्या अनेक आठवणी आहेत पण विशेषतः हे अनेकांना माहीत नाही ते मी मुद्दाम आपल्याला सांगू इच्छितो की रेल्वेमध्ये, रेल्वे प्रशासनामध्ये खोखोपट्टूंना नोकऱ्यांचं जे काय आरक्षण दिलं गेलं किंवा ज्या नोकऱ्या ठेवल्या गेल्या ते निव्वळ मोहन रावले यांच्यामुळेच झालं. मला आजही आठवतं की मोहन रावले खासदार होते आणि ह्या विषयावरती त्यांनी संसदेमध्ये आवाज उठवला आणि त्याचबरोबर आम्ही रेल्वे रोको केली होती. रेल्वे येतात त्याच्यापुढे स्वतःला झोकून देऊन त्यांनी रेल्वे रोको केली, आम्ही त्यांच्यासोबत होतो. त्यानंतर माननीय त्यावेळच्या रेल्वेमंत्र्यांनी दूरध्वनीवरनं त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्या खोखोपट्टूंना जागा देण्याचं, त्यांच्या नोकऱ्या देण्याचं ठरलं आणि पहिली जी काय 20-22 मुलं जी खोखोपट्टू नोकरीत लागली रेल्वेच्या त्याच्यातले अनेक जण आजही रावले साहेबांना विसरू शकत नाही, त्यांचे आभार मानतात. एक दुसरा प्रसंग असा होता, कुठलंही आंदोलन असो, कुठे काही असो, पोलिसांच्या समोर सर्वात पहिला शिवसैनिकांच्या समोर उभे राहायचे ते मोहन रावले असायचे. अटक करायची झाली तर मला पहिला अटक करा. मी एक प्रसंग आपल्याला मुद्दाम सांगू इच्छितो की मणिशंकर अय्यर यांनी सावरकरांच्या बाबतीत अतिशय नको ते उद्गार काढले
आणि ते मणिशंकर अय्यर एका कार्यक्रमाकरता वडाळ्याला येणार होते त्या कामगार स्टेडियममध्ये, आणि त्या स्टेडियममध्ये आम्ही विरोध केलेला त्यांच्या कार्यक्रमाला. प्रचंड तणाव होता, शिवसैनिक एका बाजूने होते, एका बाजूने काँग्रेसचे कार्यकर्ते होते, मध्ये पोलीस होते. आणि एक वेळ असे आले की पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला शिवसैनिकांवर, तर मोहन रावले सगळ्यात पुढे उभे होते, म्हणाले कोणी जाऊ नका, हटू नका. पोलिसांना सांगितलं पहिला लाठ्या मारायच्या असतील तर माझ्यावरती उगारा, मला मारा, त्यानंतर तुम्ही पुढे जा, मी तुम्हाला पुढे जाऊन देणार नाही. म्हणजे असा एक वेगळा एक कडवट असा शिवसैनिक मोहन रावले होते. मला हे पण माहीत आहे की मुंबईमध्ये किती लोकप्रतिनिधी पूजांना पोचतात, पण मी जो आयुष्यामध्ये पाहिलेला पहाटे 3 सार्वजनिक सत्यनारायण पूजेला 3 पहाटेचे 4 मोहन रावले आलेलं निमंत्रण शेवटचं निमंत्रण पूर्ण करेपर्यंत कधी आपल्या घरी गेले नाहीत, त्या सगळ्या पूजा त्या अटेंड करत, असं हे नेतृत्व होतं. आज दुर्दैवाने आपल्यामध्ये नाही आहेत, अनेक आठवणी सांगता येतील, परंतु एक मितभाषी सातत्याने लोकांमध्ये वावरणारा, जाताना म्हणजे जमिनीवरती पाय ठेवून चालणारा, जमिनीवरती पाय असणारा असा कार्यकर्ता होता. अशा ह्या कार्यकर्त्याला, अशा ह्या खासदाराला आमच्या, कारण 5 त्यांनी प्रतिनिधित्व केलं, त्यातल्या 3 मी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असताना मी माझ्या नेतृत्वाखाली ते या विभागातल्या लढल्या गेल्या. परंतु आपणाला मुद्दामून सांगतो की इथे गजानन चव्हाण आहेत, आशिष चेंबूरकर साहेब आहेत, निवडणूक प्रक्रियेमध्ये तुम्ही कसं करताय काय करताय त्यांनी कधीही हस्तक्षेप केला नाही. आम्ही जे सांगू जसं आम्ही आखून देऊ कार्यक्रम तो तसाच करणार, कुठे फिरायचं, किती वाजता यायचं, एक जे पक्ष ठरवेल त्याप्रमाणेच मी करेन अशी एक धारणा त्यांची असायची. अशा ह्या आमच्या इथल्या ह्या नेतृत्वाला आज आपल्यामध्ये ना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो, मी माझ्या वतीने, कुटुंबियांच्या वतीने आणि शिवडी विधानसभेतील सर्व शिवसेना परिवाराच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहतो. आम्ही त्या सारेजण त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. इतरही शिवसेनेचे पदाधिकारी आपण त्यांच्याशी बोलूया, तुम्ही देखील मोहन रावले यांच्यासोबत काम केलेलं आहे, काय त्यांच्या आठवणी आहेत, शिवसेना दक्षिण मुंबईमध्ये बळकट करण्यासाठी काय योगदान होतं? सकाळचं दुःखद बातमी कानावर या ठिकाणी पडली की मोहन रावले यांचं दुःखद या ठिकाणी निधन झालं. गेले 5 मुंबईतून निवडून येणारे एकमेव म्हणजे शिवसेनेचे पहिले खासदार हे मोहन रावले या ठिकाणी होते. तुम्हाला माहिती असेल तो काळ होता की मुंबईत 6 होते आणि त्या 6 एकमेव युतीचा खासदार निवडून आले ते मोहन रावले. आणि मुंबईचे प्रश्न कशा पद्धतीनं त्या ठिकाणी ते लोकसभेत त्या ठिकाणी मांडायचे आणि तशा पद्धतीनं मला अजून आठवते की 92-93 जातीय दंगल अजूनही माझ्या कामाच्या कानावर आहे. आम्ही तेव्हा सगळे शाखाप्रमुख होतो, पण रात्री 3-4 नागपाड्यापासून ते वरळीच्या कोळीवाड्यापर्यंत फिरणारा एकमेव खासदार, एकमेव दक्षिण मुंबईमध्ये ते मोहन रावले. दुसरी ते उदाहरण द्यायचं म्हणजे दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे कोणत्याही शिवसैनिकांना एक आधार होता की सर्वसामान्य शिवसैनिक आंदोलन करत असेल, काही करत असेल, त्याला अडचण आली की पोलीस स्टेशनला 2-3 काय उशिरा का होईना, पण मोहन रावले त्या सिनियरला येऊन भेटायचे, सिनियरला येऊन त्या ठिकाणी सांगायचे. म्हणजे एक दबदबा शिवसेनेच्या माध्यमातून सैनिकांना या ठिकाणी होता की मोहन रावले येतील आता आपल्यासाठी. असे अनेक त्या ठिकाणी उदाहरण आहेत. आत्ता चौधरी साहेबांनी रेल्वेचं उदाहरण या ठिकाणी सांगितलं, त्या ठिकाणी मी साक्षीदार आहे त्याचा, कारण मी रेल्वेत काम करत होतो. कशा पद्धतीने चर्चगेट आणि मुंबई सेंट्रलला DRM आणि जनरल मॅनेजरला भांडून मोहन रावले यांनी खोखोची टीम, कबड्डीची खोखोच्या टीमसाठी अतोनात मेहनत घेतली. ओके, आशिष चेंबूरकरांशी, शिवसेनेचे नेते ज्यांच्याशी आमचे प्रतिनिधी उदय जाधव बोलत होते. आता आपण बोलूया डॉक्टर नीलम गोरे, नेत्या शिवसेनेच्या आपल्यासोबत आहेत. नीलमताई, मोहन रावले यांचं नेतृत्व अत्यंत म्हणजे मितभाषी म्हणूया किंवा
डाऊन टू अर्थ खरं तर मला म्हणायचं होतं असं नेतृत्व होतं त्यांचं. तुम्ही काय सांगाल त्यांच्याविषयी, काय भावना व्यक्त कराल? आता ते आपल्यामध्ये नसतील, पण तुम्हाला त्यांचं काम किंवा ते कशा पद्धतीने आक्रमकपणे पुढे जायचे काम करण्यासाठी हे सगळं आठवत असेल आज? तिथं ज्याला आपण म्हणू की जनतेतला माणूस अशी त्यांची ओळख आपण करून देऊ शकतो. आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जे 1960 सालापासून जे बिनीचे शिलेदार म्हणू आपण, तिथे अगदी तळागाळातून शाखा प्रमुखापासून ते खासदारापर्यंत पोहोचले, त्यांच्यापैकी ते होते. त्यांनी अनेक बहुतांशी म्हणजे 95 पर्यंत विरोधी पक्षातच शिवसेना होती. त्याच्यानंतर शिवशाहीचं सरकार आलं, परंतु त्यांना तसं लोकसभेत असल्यामुळे त्यांना तसं मंत्रिपद किंवा या गोष्टी शक्य नव्हत्या. परंतु तरीही बाळासाहेबांच्या वरच्या भूमिकेमधून ते सातत्याने, त्यावेळेला प्रवक्ता हा प्रकार नव्हता खरं सांगायचं तर. 2006 मध्ये प्रवक्ते बाकीचे आम्ही नेमले गेलो. त्याच्या अगोदर कुठलाही विषय असो, कसाही मराठी असो, कसाही हिंदी असो, पण अगदी जोरदारपणाने धडाडीने शिवसेनेची बाजू मांडायची. आणि ती बाजू मांडल्यावरती ज्या क्षणी बाळासाहेब ठाकरे यांनी त्याची दखल घेतली असेल, ती त्यांना नेहमी त्याचं खूप समाधान वाटेल. अनेक शिवतीर्थांवरच्या सभांवरती किंवा अनेक आंदोलनांमध्ये, अनेक शिवसेना भवनातल्या बैठकांच्या मध्ये त्यांची माझी भेट होत असते. अनेक वेळेला प्रचारासाठी ज्या वेळेला मुंबईमध्ये मी जात होते त्यावेळेलाही त्यांची भेट व्हायची. आणि गिरणी कामगारांच्या प्रश्नांवर किंवा अन्य प्रश्नांवरती सातत्याने ते बाजू लोकसभेमध्ये मांडत होते. त्याचबरोबर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये मला चांगलं आठवत आहे, तिने मगासंगी मुद्दे ऐकते आहे बेनपूर लोकमतवरती. आज सीमा भागातले जे मराठी जनता आहे ती सुद्धा नक्कीच हळहळली असेल, कारण त्यांच्या प्रश्नासाठी तिथे ते अनेक वेळा धावून गेले होते. लोकसभेत त्यांनी त्या विषयावर आवाज मांडलेला होता. आणि मधल्या काळामध्ये थोडस त्यांना काही गोष्टींच्या मध्ये अजून काम करण्याची इच्छा होती, परंतु तरीही त्यांनी एक साधारणपणे पक्षाच्या शिस्तीचा सूर हा सांभाळून घेण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न होता. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करते. आणि मी असं म्हणेन की म्हणणं सोपं असतं की एक मोठं आपल्याला शिखर साध्य करायचंय. माननीय उद्धवजी ठाकरे हे जेव्हा शिवसैनिकांशी बोलतात तर शिवसैनिक म्हणतात की साहेब तुम्ही मुख्यमंत्री झालात त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत आता पुढे बदल मारू शकतो आहे, काम करू शकतो आहे. तर माननीय उद्धव साहेब असं सांगतात की तुमच्यासारख्या शिवसैनिकांमुळे मी मुख्यमंत्री झालो. आणि अशा शिवसैनिकांपैकी मोहन रावले होते की ज्या शिवसैनिकांच्या कामावरती आजचीही शिवसेनेचं कार्य उभं आहे. आणि त्याच्यामुळे मोहन रावले आणि त्यांच्यासारख्या अनेक शिवसैनिकांचं अभूतपूर्व आणि ऐतिहासिक म्हणता येईल असं योगदान आहे. माननीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांचं निधन होत आहे, त्यामधून एक असं वाटतं की एक पर्व त्यांनी इथपर्यंत आणलं अनेक शिवसैनिकांनी, पण पुढच्या काळामध्ये सातत्याने त्यांची उणीवृत्त भासणारच आहे. आणि एवढं त्यांना अजून दीर्घायुष्य मिळालं असतं तर ते अधिक चांगलं झालं असतं असं निश्चितच वाटतं आहे. डॉक्टर नीलम गोरे, आभार. आपण आपल्या भावना व्यक्त केल्यात आणि खूप समर्पक शब्दांमध्ये आपण आपल्या भावना व्यक्त केल्यात. ज्येष्ठ पत्रकार लोकमतचे संदीप प्रधान आपल्यासोबत आहेत. संदीप सर, तुम्ही जर मोहन रावलेंविषयी सांगायचं असेल, तुम्ही तर त्यांना प्रत्यक्ष पाहिलं असेल आणि त्यांचं काम करण्याची जी पद्धत आहे तीही तुम्ही जवळनं अनुभवली असेल, तर तुम्हाला काय वाटतं स्वभाव विशेष आणि त्यांची राजकीय जी वाटचाल होती त्याच्याविषयी? सर्वप्रथम मी मोहन रावले यांना श्रद्धांजली अर्पण करतो. मोहन रावले हे 70, 80 आणि 90 च्या दशकातला बाळासाहेबांचा जो शिवसैनिक होता त्याचं एक म्हणजे त्याचं एक मूर्तिमंत असं उदाहरण होते. अत्यंत आक्रमक लढवय्ये असे ते होते. आणि जसं आता मगाशी वर्णन त्यांचं केलं गेलं की कुणालाही कधीही ते उपलब्ध असायचे. म्हणजे मोहन रावले हे उपलब्ध झाले नाहीत, मोहन रावले यांनी फोन घेतला नाही असं कधीच झालं नाही. ते धावून जाणारे शिवसैनिक होते. आणि मला असं वाटतं की हेच त्यांचं त्यांच्या यशाचं सगळ्यात मोठं गमक होतं की ते लोकांना सतत उपलब्ध होते. आपल्याला माहितीये ते ज्या भागातून निवडून येत होते तिथे एकेकाळी काँग्रेस प्रणित राष्ट्रीय मिल मजदूर संघाचं असं वर्चस्व होतं आणि ते राजकीय वर्चस्व मोडून काढून मोहन रावले यांनी त्या भागामध्ये शिवसेनेचं राजकीय स्थान निर्माण केलं. ते सलग 5 वेळा लोकसभेवरती निवडून आले. तसं आता सांगितलं तसं गिरणी कामगारांचे प्रश्न असतील, क्रीडापटूंचे प्रश्न असतील, ते सगळे प्रश्न ते मांडत होते. त्यांचं आणखीन एक वैशिष्ट्य असं होतं की वृत्तपत्रात वेगवेगळ्या वृत्तपत्रात जे काम करणारे पत्रकार होते त्यांच्याशी अत्यंत सौहार्दपूर्ण असे संबंध त्यांनी राखले होते. म्हणजे मित्रत्वाचे संबंध अत्यंत. आणि गंमत म्हणजे असं की रात्री उशिरा पेपर छापला जातो हे त्यांना माहीत असल्यामुळे
मोहन रावले बरोबर 8-8 वाजता वृत्तपत्राच्या कार्यालयात जायचे आणि बातमी द्यायचे आणि बातमी छापून येईपर्यंत त्याचा फॉलोअप घ्यायचे. एक बातमी छापून आली, एकदा त्यांनी ती वाचली, त्यांचं समाधान झाल्याशिवाय ते त्या पत्रकाराला पिच्छा सोडायचे नाही असं एक. आणि खरोखरच त्यांचं पत्रकारांशी सुद्धा एक अत्यंत मित्रत्वाचं असं नातं राहिलं होतं. ठीक आहे, राजकारणामध्ये कालांतराने संघटनेमध्ये काही फेरबदल झाले, त्यानंतर मग ते थोडेसे बाजूला झाले, पण मला असं वाटतं की एक सच्चा शिवसैनिक म्हणून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य हे संघटनेसाठी खर्ची घातलं आणि मग ती विद्यार्थी सेनेमध्ये काम करण्याची संधी असो किंवा बेस्ट कमिटीवर त्यांना काही काळ काम करण्याची संधी मिळाली आणि नंतर तर ते थेट लोकसभेतच गेले, पण त्यांनी त्या संधीचं सोनं केलं आणि पक्षाचा ठसा उमटवला असंच आपण म्हटलं पाहिजे. नक्की 5 वेळा ते खासदार राहिले आणि तेही मुंबई सारख्या भागाचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं. तर या 5 वर्षांमध्ये त्यांच्या खासदारकीमध्ये अशा काही नोंदी ज्या तुम्हाला फार लक्षणीय वाटल्या? नाही, निश्चित एक असं आहे की मोहन रावले हे यांनी खूप त्यांनी म्हणजे त्यांना जेव्हा ते लोकसभेत गेले तेव्हा तिथे संपूर्ण देशातून आपण बघतो की एक दिग्गज नेते त्या ठिकाणी येतात आणि अनेक जण कायदेपंडित असतात, अनेक जण वेगवेगळ्या विषयातले तज्ज्ञ असतात. त्या अर्थाने शिवसैनिक होते, पण त्यांनी तिथे जाऊन अभ्यास करून त्याच्यानंतर चिकाटीनं अनेक मुद्दे लावून धरले, अनेक गोष्टींचा मंत्र्यांकडे असेल, जसं आता निलंताई म्हणाल्या की त्यावेळेला सरकार नव्हतं सेनेचं, सेना काही सरकारमध्ये नव्हती, पण जरी विरोधी पक्षाचं सरकार असलं तरी सुद्धा त्यांचा पाठपुरावा करणं, संबंध, आणि जे मी आता म्हटलं जसं पत्रकारांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते तसे त्यावेळेला जे सरकारमधले जे अनेक लोक होते त्यांच्याशी सुद्धा त्यांनी संबंध प्रस्थापित करून मग त्या माध्यमातून प्रश्न सोडवून घेण्याचा किंवा आपल्या मागण्या मान्य करून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांचं एकूण जे काही सगळं म्हणजे त्यांनी केलेलं जे त्यांच्यातलं जे बदल होता त्याच्या बाबतीत सोमनाथ चटर्जी सारखे जे ज्येष्ठ नेते होते त्यांना सुद्धा खूप अप्रूप होतं की मोहन रावले अगोदर सुरुवातीला पहिल्या टर्म मधले आणि नंतर 5व्या टर्म पर्यंत म्हणजे त्यांच्यामध्ये जे एक बदल झाला असे तर त्याबद्दल खूप मोठं कौतुक मला असं वाटतं अगदी काँग्रेसच्याही नेत्यांनी वारंवार व्यक्त केलेलं आहे. असं एकूण आणि सर एकच थोडक्यात फक्त विचारायचं, जी बाळासाहेबांसोबतची पहिली ब्रिगेड होती त्यातलं एक नाव म्हणजे मोहन रावले, असं तुम्हाला जाणवलं असेल अनेकदा की बाळासाहेबांच्या वेगवेगळ्या गोष्टींचा प्रभाव मोहन रावलेंवर होता, तर त्याविषयी काही सांगू शकाल? नाही, म्हणजे बाळासाहेबांवर त्यांची पूर्ण निष्ठा होती, बाळासाहेबांवर निश्चित प्रेम करणारा असा हा शिवसैनिक होता आणि मला असं वाटतं की बाळासाहेबांनी एखादा शब्द सांगितल्यानंतर त्याच्या पलीकडे जाणार नाही अशा पद्धतीचं त्यांचं एकूण सगळं कामकाज होतं. ठीक आहे, एक जो राजकारणात त्यांच्या बाबतीत अपघात घडला आणि त्याच्यानंतर थोडस आपण बघितलं की थोडेसे दूर झाले त्या निमित्ताने, पण ती एक घटना सोडली तर मला असं वाटत नाही की त्यांनी कधीही काही बाळासाहेबांच्या शब्दाच्या बाहेर जाऊन त्यांच्या पलीकडे जाऊन काही एक वर्तन केलं असं मला अजिबात वाटत नाही. एक सच्चा शिवसैनिक आणि विशेषतः आता बदललेल्या काळामध्ये बदललेली शिवसेना आपण जेव्हा बघतो की तर टेक्नॉलॉजी फ्रेंडली झालेली आहे किंवा काय, तर त्या ह्याच्यामध्ये ह्या मोहन रावले यांचं जे वैशिष्ट्य आहे की कार्यकर्त्यांशी आणि एकूण जनतेशी जोडून घेणारा शिवसैनिक, ही जी एक 70-80-90 दशकातली जी शिवसेनेची प्रतिमा होती त्याचं एक प्रतीक असलेला शिवसैनिकच आज आपण गमावलेला असं वाटतं. ओके संदीपजी, आभार खरं तर या सगळ्या आठवणी आणि भावना तुम्ही आमच्यासोबत शेअर केल्या त्याबद्दल. संदीप प्रधान ज्येष्ठ पत्रकार लोकमतचे आपल्यासोबत होते, जे मोहन रावलेंविषयी आठवणी आपल्याशी शेअर करत होते. इथे एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.